पुलिस थाना अंतर्गत आने वाले मोमिनपुरा क्षेत्र से एक फायरिंग की घटना आगे आई है, जहां पुरानी रंजिश के चलते आरोपी ने 52 वर्षीय व्यक्ति के सर पर गोली मार दी। इस वारदात से स्थानीय क्षेत्र में हड़कंप मच गया। आइए जानते हैं विस्तार से। प्राप्त जानकारी के हवाले, कल रात 1:30 बजे के दौरान आरोपी मोमिनपुरा निवासी 35 वर्षीय परवेज खान अल करीम गेस्ट हाउस में गया, जहां उसने 52 वर्षीय हाजी जमील अहमद से अतिथियों के लिए रूम बुक करने की बात कही। दरअसल उस वक्त परवेज अपनी दो साथियों के साथ मुंह पे गमछा बांधकर गेस्ट हाउस में आया था, जहां हाजी जमील अहमद ने कपड़ा हटाकर बात करने की बात कही तो वहां परवेज था। उसके तुरंत बाद आरोपी परवेज अपने उन साथियों के साथ वापस लौटा, लेकिन जब वह आधे घंटे के बाद वापस लौटा तो उसी दौरान मृतक हाजी जमील अहमद और परवेज के बीच अल्फाजी घमासान हुआ, जिसके चलते आरोपी ने हाजी जमील अहमद को गोली मार दी। आवाज की दिशा में रुख करते हुए वही का कर्मचारी अब्दुल माजिद ने जब देखा तो खून से लथपथ हाजी जमील अहमद का शव मौके पर पड़ा हुआ है, लेकिन उसी वक्त आरोपी ने अब्दुल को मौके से भगा दिया। गौरतलब है कि इस मामले में हाजी जमील अहमद और परवेज खान की पुरानी रंजिश की कहानी आगे आ रही है, जहां अल करीम बनने के पहले किसी किरायेदार को वहां से भगाने की सहायता करने पर नौकरी देने का वादा मृतक ने आरोपी के पिता से किया था, लेकिन ऐसा न होने पर ही इस वारदात को अंजाम दिया गया, ऐसा कहा जा रहा है। बहरहाल आगे की जांच तहसील पुलिस थाना अंतर्गत की जा रही है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनोद पाटिल ने। कौन आरोपी है? बरोबर आहे, मोमिनपुरा रोडवर अल करीम गेस्ट हाऊस आहे। त्या गेस्ट हाऊसचे मालक जामील अहमद वल करीम अहमद हे ते काल रात्री आपल्या गेस्ट हाऊसात असताना एक 1:30 वाजेच्या दरम्यान 3 मुलं आले गेस्ट हाऊसमध्ये। त्यांनी तोंडाला स्कार बांधलेला होता आणि ते बोलत होते की आम्हाला गेस्ट येणार आहेत त्यांच्यासाठी रूम बुक करायचे। तर तो मालिक जमील बोलला, अरे भाई आप ढक्के ते डालने आहे का रूम बुक करणे आहे? आप तो तीन वेळेस मूव ढक्के आहे। त्यातला एकाने लगेच हे काढलं की तो परवेज होता तो ओळखीचा, कारण त्याचा माजिद नावाचा पण नोकरा त्यांनीही पाहिलं। नंतर 10 मिनिटांनी परत ती गाले, ती गाल्यानंतर माजिद तिथून पुढे थोडा चालत होता तेव्हा त्याला एक काहीतरी असं फटाके फुटण्याचा आवाज आला। मागे पाहिलं तर परवेजच्या हातात एक वेपन होतं आणि तो बोलला की तू या असं निकल नाही तर तू तुझी मी गोळी मार देईन। आणि त्यातनं तो परवेज तिकडे त्याच्या काउंटरकडे जाताना दिसला, ज्या रस्त्याने आले त्याच्या मागच्या साईडने पळाले ती आरोपी, आणि जाताना त्या गेस्ट हाऊसच्या काउंटरजवळ डीव्हीआर होता तो पण त्यांनी चोरून नेला। सर, हत्या मागच्या आत्तापर्यंतच्या प्राथमिक कारण काय निदर्शन आलं आहे आणि काय? प्राथमिक कारण प्रॉपर्टीवरून आहे, कारण की अल करीम गेस्ट हाऊस याचं जेव्हा बांधकाम झालं तेव्हा त्यांच्यात काहीतरी एक ॲग्रीमेंट किंवा काही करार झाला असेल, तो फॉलो झाला नाही की परवेजच्या वडिलांना तिथं कामाला ठेवायचं किंवा काहीतरी त्यांना इसायचं तसं दिला नाही, म्हणून त्यांच्यात मनमोठा होता आणि त्यातून हे हत्याकांड झालं आहे असं प्राथमिक माहिती आलेली आहे। आरोपी मिळाल्यानंतर आपण थोरो इन्व्हेस्टिगेशन करून काय कारण ते पुढे येईल। एक गोळी फायर झालेली आहे, त्याची केस पण मिळालेली आहे खाली केस, आणि आरोपी परवेज याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत, 1324 आणि 1 साक्षीदाराला धमकावण्याचा असा गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह कारवाई झाली होती। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।